तुकाराम महाराजांनी एका वाक्यात फार सुंदर सांगितलेलं आहे की आज जगामध्ये परिस्थिती कशी आहे की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. एका वाक्यात त्यांनी सगळं सांगून टाकलं की जगामध्ये सुख किती जवा एवढं आणि दुःख किती पर्वत आहे एवढं. आता अशी परिस्थिती आज जगामध्ये सर्वत्र आहे आणि म्हणून आज जगामध्ये सर्व ठिकाणी त्या दुःखाच्या आहारी गेल्यामुळे तंटे बखेडे दंगे धोपे युद्ध लढाया अशा अनिष्ट गोष्टी सतत चालत असतात. घरामध्ये सुद्धा भांडण तंटे बखेडे चाललेले असतात. नवरा बायकोची भांडणं, भावाभावात भांडणं, दीर आणि भावजया यांच्यामध्ये भांडणं, सगळी भांडणं चाललेली असतात. ह्याचं कारण काय हा एक मोठा प्रश्न असतो. जगामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजे असतं आणि तरी दुःख मिळतं. दुःख नको असतं तरी दुःख पाठीमागे लागतं. ह्याचं कारण काय या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. लोकांचा असा समज आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते हे असंच जाणणार. पुष्कळ लोक आपल्याला सांगताना दिसतं ऐकतो आपण वामनराव हे असंच चालायचं, आतापर्यंत हे असंच चाललं, ह्याच्यापुढे असंच चालणार, अशा तऱ्हेचं रडगाणं आपण नेहमी ऐकतो. पण जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. त्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट असं म्हणतात. हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा नियम आहे युनिव्हर्सल की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. आज जगामध्ये दुःख का प्रश्न आहे, जगामध्ये दुःख का प्रश्न आहे, त्याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे माणसाने हे दुःख स्वतःच्या अंगावर घेतलेलं आहे. आपण जसं पांघरूण अंगावर घेतो की नाही तसं दुःख माणसाने आपल्या अंगावर ओढून घेतलेलं आहे. त्यांनी जर मनावर घेतलं तर सुखी होणं सोपं आहे. मी सांगतो काय की सुखी होणं खरंच सोपं आहे पण तरी माणूस सुखी होत नाही. याचं कारण एकच आहे की माणूस हा जो प्राणी आहे तो सतत अनिष्ट विचार करत असतो. सतत त्याच्या डोक्यामध्ये जे विचार चाललेले असतात, त्याच्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात ते बहुतांशी लोकांना म्हणजे अगदी 99.99% लोकांना माहीत नसतात. आपल्या मनामध्ये विचार चाललेले आहेत माहितीच नाही. विचार चाललेले आहेत जसं श्वासोश्वास चाललेला आहे त्याची आपल्याला जाणीव पण नाही. तसं मनामध्ये विचार सतत चालत असतात पण आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते. ज्या वेळेला डोकं दुखायला लागतं तेव्हा तो सांगतो हे विचार करून 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 डोकं भांबावून गेलेलं आहे असं सांगतो. त्यावेळेला त्याला डोकं दुखा लागल्यानंतर कळतं की आपण नको ते विचार केल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. एरवी माणसाला आपण विचार करतो हेच ठाऊक नाही. खरं सांगायचं म्हणजे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की माणसाला विचार करताना तो नेहमी अनिष्ट विचार करतो नेहमी. ह्याचा परिणाम असा झालेला आहे की ह्या अनिष्ट विचारांचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि इतरावर सायमल्टेनियसली होत असतो ह्याची पण जाणीव नाही. आपल्याला असं वाटतं की मी जर कोणाबद्दल वाईट विचार केले तर ते कोणाला कळणार, कोणालाही कळणार नाही. वास्तविक ही वस्तुस्थिती अशी नाही आहे. आपण एखाद्या वेळेला जे विचार करतो ना, एखाद्या माणसाबद्दल आपण वाईट विचार जर केले तर ते विचार त्या माणसापर्यंत जाऊन पोचतात, त्याच्यावर परिणाम करतात
आणि त्याची रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया आपल्याकडे परत येतात. एक गोष्ट सांगतो तुम्हाला कसं हे घडतं त्याची एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाची अशी सवय होती की राज्यामध्ये ज्याला आपण रॉयल रोड म्हणतो त्या रोडवर प्रदक्षिणा किंवा सकाळच्या वेळेला फिरायला जायचं असा त्याचा एक परिपाठ होता आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रधान असायचा. अशा तऱ्हेने तो राज्यामध्ये फिरता 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 दररोज एका दुकानावरून जायचा, अनेक दुकानावरून जायचा, तसं एका दुकानावरून जायचा. आणि ते दुकान होतं एका मयतासाठी जे सामान लागतं ते सामान विकण्याचं ते दुकान होतं. त्या दुकानाचा जो मालक होता तो मालक त्या राजाला दररोज जाताना पाहायचा. त्याच्या मनात असे विचार आले, हा राजा मरेल तर बरं होईल. हा राजा मरेल तर बरं होईल, कारण तो राजा मेला तर आपल्या दुकानातली सगळी लाकडं संपतील, सगळं बाकीचं मटेरियल संपेल, ही चंदनाची लाकडं आहेत ती जातील, आपल्याला खूप पैसा मिळेल, असे विचार त्याच्या मनात यायचे. तो कोणाला कधी बोलला नाही, काही नाही काही नाही, पण हे विचार की राजा दररोज जायचा ह्याच्या मनात दररोज हेच विचार. पुढे अशी गंमत झाली की राजाची आणि त्या दुकानांवाऱ्याची दृष्टादृष्ट झाली की राजाला त्याचा राग यायचा. त्या दुकानाच्या मालकाचा राजाला राग यायचा आणि राजाला असं वाटायचं या माणसाला फटकावून काढावं. पण राजा जरा बरा होता, चांगला होता, सज्जन होता. त्याने असा विचार केला, माझ्या मनामध्ये असे विचार का आले? जेथे परिणाम आहे तिथे कारण असलंच पाहिजे, त्या राजाला ठाऊ होत की माझ्या मनामध्ये असं का विचार येतो की या माणसाला फटकावून काढावं. आता राजा त्याच्या मनात आल्यानंतर तू मग काय, त्याने प्रधानाला ऑर्डर दिली की ह्या माणसाबद्दल मला असं असं वाटतं, त्याचं कारण शोधून काढण्याचं काम तू करायचं. प्रधान म्हणाले ठीक आहे मी ते शोधून काढतो पण मला 6 महिने लागतील. ते म्हणाले चालेल, जास्तीत जास्त 6 महिने, त्याच्या अगोदर पण काम होईल. त्या प्रधानाने काय केलं, तो जो मालक होता दुकानाचा त्याच्या शेजारी आपलं एक दुकान टाकलं आणि हळूहळू दुकानाच्या मालकाबरोबर हळूहळू मैत्री जमवली. आता पुष्कळ वेळेला काय होतं, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जे मनात येतं ना ते धावे बाहेरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या मनामध्ये काय काय गोष्टी ज्या असतात ना त्या कोणाला तरी सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही. कळलं की नाही? पुष्कळांना असं वाटतं, म्हणजे जवळजवळ अनेक लोकांना असं वाटतं की आपल्या मनात किती वेळ धरून ठेवायचं, मग कधीतरी ते कोणाला सांगून एकदा मोकळं झालं की बरं वाटतं. आणि काय काय बायका हुशार असतात, त्या सांगते हे बघ कोणाला सांगू नको, हा मी तुला म्हणून सांगते. आणि हे ती सर्वांना असंच सांगते, कोणाला सांगू नको हा मी तुला म्हणून सांगते, म्हणजे आपोआप ते षटकर्णी होतं. असं सांगायचा मुद्दा असा की त्याच्या मनामध्ये हे जे चलत होतं ते कधीतरी कोणाला तरी सांगावं असं वाटतं. आता तो प्रधान जो होता त्याला माहीत नाही हा राजाचा प्रधान आहे म्हणून, कारण वेश पालटला होता. त्याला असं वाटलं हा आपली आता बरीच मैत्री याची झालेली आहे, तर ह्याला मनातलं सांगितलं बिघडलं कुठे. म्हणून एक दिवस त्याने प्रधानला सांगितलं, अहो मला बरेच दिवस असं वाटतं की तुम्हाला काहीतरी सांगावं,
प्रधानाने लगेच कान टवकारले. काय तुला सांगावं असं वाटतं? मला असं सांगावं असं वाटतं म्हणाले की हा राजा दररोज इथून जातो ना, तो राजा मरावा असं मला वाटतं. आणि तो मेला तर काय होईल म्हणून प्रधानाने विचारलं. तो मेला ना तर ह्या दुकानामध्ये किती सामान पडलेलं आहे बघा, लोक दररोज काही कोण मरत नाही त्यामुळे माझं सामान काही संपत नाही. आता राजा जर मेला ना तर सगळं सामान विकून मी मोठा श्रीमंत होईल. आणि म्हणून मला असं वाटतं राजा मरेल तर बरा. प्रधानाला बरोबर कारण मिळालं, जेथे परिणाम आहे तेथे कारण असतंच. चला प्रधानाने जाऊन राजा सांगितलं, राजा तुला जो त्याचा राग येतो ना ते बरोबर आहे, कारण त्याच्या मनामध्ये असे विचार येतात की तुम्ही मरावं, त्याच्या दुकानातली सगळी माल संपावा आणि तो श्रीमंत व्हावा अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तर दररोज तुम्ही तिथून जाताना तुम्ही मरावं अशी इच्छा करते. मग पुढे काय झालं वगैरे ते काही महत्त्वाचं नाही. सांगायचा मुद्दा, राजा कुठे तो दुकानाचा मालक कुठे, तो चिंतन करतो आहे विचार करतो आहे राजा मरावा, ते राजापर्यंत जाऊन पोचत आहे आणि राजाला त्याचा राग येतो आहे. कळलं की नाही? आता राजाने जर मनात आणलं तो फटकेही मारू शकतो त्याला. तसं आपल्या संसारात चाललेलं आहे मला सांगायचं. सासू सुनांची भांडणं का होतात या ठिकाणी बसलाय म्हणून मला आठवण झाली. सासू सुनांची भांडणं का होतात त्याचं कारण एकच, की सासूला सुनेबद्दल प्रेम वाटत नाही. सगळ्या तशा नाहीत हा. आता या ठिकाणच्या बायका सगळ्या चांगल्या आहेत. मी जे बोलतोय ते ह्याच्या बाहेर जे असतील त्यांच्याबद्दल. त्यांना सुनेबद्दल प्रेम वाटत नाही, उलट तिचे दोष असलेले आणि नसलेले दोन्ही दिसतात. बहुतेक नसलेले दोष जास्त दिसतात आणि असलेले दोष आहेत ते ती मोठे करून पाहते. कळलं की नाही? दुर्बिणीतून ती मोठे करून पाहते. आणि मग परिणाम काय होतं? परिणाम एकच होतो की सूनबाई कुठेतरी कामावर गेली, विहिरीवर पाणी आणायला म्हणा किंवा ऑफिसमध्ये गेली म्हटलं की मग ह्या बायका सगळं काही झाल्यानंतर एकत्र येतात आणि मग काय म्हणतात, तुमच्या सूनबाई काय म्हणतात असा, तुमच्या सूनबाई काय म्हणतात. परिणाम काय होतो? पूर्वीच्या काळी एक ग्रामफोन नावाचा प्रकार होता, तो आता कोणालाही माहीत नसणार. आम्हाला माहीत आहे कारण आम्ही त्यावेळेला होतो म्हणून आम्हाला माहिती. ग्रामफोन, त्या ग्रामफोनचं असं होतं, त्याच्यावर एक तबकडी बसवायची आणि त्याला एक हँडल असायचं, त्याला एक पिन लावलेली असायची. त्या हँडल असं करून त्या तबकडीवर ठेवली की तबकडी वाजायला सुरुवात. तसं सासूनबाई काय म्हणतात पिन ठेवली तबकडीवर आणि सासूबाई तडकायला लागला. माझी सून ना अशीच आहे, ती तशीच आहे, तिला काही मॅनर्स नाही, तिला काही अमुक नाही, तिच्या आईवडिलांनी काही तिला शिकवलंच नाही, स्वयंपाकही करता येत नाही, अमुक नाही तमुक नाही. चाल आता मला सांगा, हे ती बोलते आहे, मनामध्ये विचार चाललेले आहेत अगोदर, ते पोचले सूनबाईपर्यंत. आता बोललेलं जे आहे ते तिच्यापर्यंत जाऊन पोचतं, कारण सांगणारे लोक असतातच, लोक सांगणारे असतातच. सूनबाई वाटेत भेटली की तुमच्या सासूबाई ना तुमच्याबद्दल असं बोलत होत्या, झालं. तिकडे पुन्हा पिन पडली आणि मग परिणाम सासूसुनांची भांडणं. आता पूर्वीच्या काळी सासूची एक जबरदस्त अशी जरब होती आणि सूनबाई त्यावेळेला लहान असायच्या आणि मग काही ना त्यांचं काय जे सांगतील ते ऐकायचे, सहन करायचे.
पण आता तर तसं नाही आहे. आताच्या ज्या सूनबाई आहेत त्या सासूबाईपेक्षा शास्त्र शिकलेल्या. सासूबाई दोन इयत्ता पण शिकलेले नाही तर ह्या डबल ग्रॅज्युएट. सासूबाई काही कमवत नाही हे कमवतात. सासूबाईने काहीतलं जग पाहिलेलं नाही यांनी जग पाहिलेलं असतं. आता मला सांगा या सूनबाई तुमचं ऐकून घेतील का? ऐकून घेणार नाही. आणि ऐकून का घ्यावं हा माझा प्रश्न. ऐकून का घ्यावीच? जो चुकलं तर ठीक आहे, पण काही चूक नाही काय नाही, आणि केवळ दोष काढायचे म्हणून काढायचे. ह्यामुळे सासू सुनांची भांडणं होतात, कारण की नाही विचार वाईट सुनेबद्दल, बोलणं वाईट सुनेबद्दल, त्याची रिॲक्शन प्रतिक्रिया सुनेकडून सासूला, आणि अशा तऱ्हेने क्रिया प्रतिक्रिया ॲक्शन रिॲक्शन ॲक्शन चाललेलं असतं. म्हणून तंटे बखेडे भांडणं चाललेले असतं. मग याला उपाय काय? याला उपाय आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. जिथे अपाय आहे तिथे उपाय आहे. तुम्ही म्हणा वामनराव उपाय सांगाच, सांगू ना सांगा उपाय सांगाच. सांगतो सुनेबद्दल जितकं चांगलं बोलता येईल तितकं चांगलं बोला. सासूबाईंना सांगतोय सुनेबद्दल जितकं चांगलं बोलता येईल आणि जितकं तिचं चांगले चिंतन करता येईल यावेळेला दोन गोष्टी करा. अहो बायका भांडायचं बंद झाल्या ना की घरामध्ये आनंदी आनंदच. तो बायका भांडायला लागल्या ना की सासूची बाजू सासरा घेणार, सुनेची बाजू तिचा नवरा घेणार, मग दोन बाजूला सैन्य तयार होतं आणि मग काय महाभारत तयार. महाभारत व्हायला वेळ लागत नाही. मग जगामध्ये आपण जर पाहिलं आणि सर्वत्र आपण जर नजर टाकली तर प्रत्येक घरामध्ये महाभारत चाललेलं आहे. महाभारत ह्याला दोष काय देतात माहिती आहे काही लोक? अहो तुमच्या घरामध्ये तो फोटो आहे ना भगवान श्रीकृष्ण, तो तिकडे माया हातामध्ये लगाम घेऊन बसलेला आहे, सारथी झालेला आहे, ते घोडे आहे, हे चित्र आहे ना ते पहिले काढून टाका म्हणाले. त्या चित्रामुळे महाभारत होतं. मी कपाळाला हात लावला म्हणजे बादरायण संबंध म्हणतात त्याला, की त्या चित्राचा आणि आता काय संबंध. हे जर निर्बुद्ध आहेत, हे जर मूर्ख आहेत, त्याला ते चित्र काय करणार. पण सांगायचा मुद्दा असा की आपल्याला कोणी सांगत नाही. मग तुम्ही बुवा बाबाकडे जाता, पुरुष मंडळी कुठल्या तरी बुवा बाबाकडे, बायका कुठल्या तरी बुवा बाबाकडे, आणि घरामध्ये आमचं भांडण घंटे होतात, बखेडे होतात, याच्यावर काहीतरी उपाय सांगा हो. तो काय सांगणार उपाय दंब? तो काय उपाय? त्याच्याच घरात ते चाललेलं असतं, तो काय उपाय सांगणार? खरा उपाय एकच की सासूने सुनेबद्दल जास्तीत जास्त चांगले विचार करायचं, जास्तीत जास्त चांगलं बोलायचं. येणाऱ्या जाणाऱ्या बायका असतात की नाही, सूनबाई गेल्यानंतर त्या बायकांना सांगायचं, अहो माझी सूनबाई ना किती छान आहे, मला अगदी आईसारखी करते हो, माझ्या आईने सुद्धा जेवढं केलं नाही तेवढं माझी सून माझ्यासाठी करते, मला काय पा नको काय पाहिजे ती पाहते. करत नसलं तरी म्हणा, केलं तर आणखीन तोंड भरून म्हणा. मग कोणीतरी सांगणार, अहो सूनबाई तुमच्याबद्दल सासू अशा बोलत होत्या. असं हो, मग आता सासूबद्दल आपण चांगलं केलं पाहिजे. चाबडतो पण लोकांना हे कोणी सांगत नाही आणि सांगतात तुमच्या घरामध्ये भांडण दंडे होतात ना. मग त्याला एकच आहे, मूळ पुरुषाचा कोप झाला, कुलदेवाचा रोष झाला, तुम्ही नवस केला होता तो फेडला नाही. काय वाटेल ते तोंडाला येईल ते सांगतात. कळलं की नाही? तोंडाला येईल ते सांगतात. आमचा एक नातेवाईक, कळलं की नाही, आणि तो असा बुवा झाला आणि लांबून लांबून लोक त्याच्याकडे यायचे, कळलं की नाही. त्याच्या घरातले प्रश्न, प्रत्येकाच्या घरातले प्रश्न असतात,
ते त्याच्या पुढे ते मांडायचे आणि मांडायचे, बुवाला विचारायचे काय याला उत्तर काय, काय कशामुळे होतं, मग ते तो काहीतरी सांगायचा आणि ते निघून जायचे. एक दिवस मी त्याला, तो आमचा नातेवाईक होता, एक दिवस मी त्याला सहज विचारलं, म्हणजे मला माहीत होतं पण मी त्याला विचारलं, म्हटलं काय रे तू हे जे लोक येतात त्यांना तू काय सांगतोस काय, ते नानातरीचे प्रश्न विचारतात, असं का झालं तसं तू काय सांगतोस. मी सांगू का, मी असे डोळे मिटतो म्हणाले, आणि त्यावेळेला मनामध्ये जे येतं ना ते ठोकून देतो. कोणी प्रश्न विचारला घरामध्ये भांडण तंटे का होतात, मी असे डोळे मिटतो, गोंधळ घातला नाही म्हणाले. म्हणजे घरामध्ये गोंधळ चाललेला आहे आणि त्यामध्ये हे म्हणतात आणि गोंधळ घाला, पुन्हा डोळे मिटतो. दुसरे कोणतरी आले, घरा मुलं नापास का होतात, नवस फेडला नाही म्हणून ठोकून देतो. असे सगळे बुवा बाबा असंच करत असतात हे गुपित मी तुम्हाला सांगतो. मी नाही सांगत असं. हे याचं कारण काय, याचं कारण असं आहे की आग लागलाय कुठे, रामेश्वरला, आणि बंब चालले सोमेश्वरला, काय उपयोग आहे, उपयोग काय, म्हणजे कारण एक आहे आणि औषध पाणी दुसरंच, रोग बरा कसा होणार. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जे विचार करता हे फार महत्त्वाचे असतात, कारण विचारातून मग उच्चार होत असतात. म्हणून विचार करताना कोणीही विचार करत नाही त्याचे परिणाम अनिष्ट होतात हे तुम्हाला ज्या दिवशी पटेल, रुचेल आणि पचेल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये नंदनवन निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आनंदात ऐश्वर्यात ठेवी सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,